नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करून पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्याबाबत चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर तालुक्याच्या वतीने नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना देण्यात आले। हे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनाही देण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला पत्रकारांचे नेहमी सहकार्य आहे, चुकीच्या पद्धतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करून काही होणार नाही, आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले। यावेळी अतुल परदेशी म्हणाले की सर्व पत्रकार एकत्र आहेत, पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भूमिका पत्रकारांच्या वतीने मांडली। या निमित्ताने अतुल परदेशी, सुरेश माने, रवींद्र पाटे, सचिन कांक्रिया, ॲडव्होकेट कुलदीप नलावडे, अतुल कांक्रिया, किशोर चौरे, प्राध्यापक अश्पाक पटेल, पवन गाडेकर, अयुब शेख, दर्शन फुलपगार, मंगेश पाटे, स्वप्नील ढवळे, चेतन बोराडे, रफिक शेख, तानाजी तांबे, सुभाष घोले यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी एक पत्रकार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। या निमित्ताने उपस्थित पत्रकारांची कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करून मीटिंग संपन्न झाली। यावेळी अतुल परदेशी, सचिन कांक्रिया, रवींद्र पाटे, सुरेश वाणी, ॲडव्होकेट कुलदीप नलावडे यांनी पत्रकार सुरक्षा व पुढील कार्यवाहीविषयी मार्गदर्शन केले। या मीटिंगचे प्रास्ताविक प्राध्यापक अश्पाक पटेल यांनी केले तर आभार प्राध्यापक किशोर चौरे यांनी मानले। सर, मी एक पत्रकार संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले पोलीस स्टेशनला। निश्चित पत्रकारांची भूमिका त्या ठिकाणी आपण मांडलेली आहे सर्व पत्रकारांच्या वतीने। अनेक पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते, काय सांगाल? गेल्या काही दिवसांमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील काही पत्रकारांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यामध्ये सत्यता किती आहे, गुन्हा का दाखल केला गेलाय याच्याबाबत सगळेजण पत्रकार याच्यामध्ये संभ्रमात होते। कुठेतरी पोलीस स्टेशनला त्याची विचारणा झाली पाहिजे, कारण उठसूट कोणीही उठतं आणि पत्रकारांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करतं। आज पत्रकार हा समाजामध्ये घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करत असतो। कोण चांगलं कोण वाईट आपल्याला कोणाला पाठीशी घालायचं नाहीये। माझ्याजवळच माननीय SP संदीप पाटील साहेबांशी बोलणं झालं, तर पोलीस प्रशासन जी काही त्या ठिकाणी भूमिका घेईल त्याच्या आड आम्ही कुठे येणार नाही। पण जर ते पत्रकार त्यात दोषी नसतील आणि चुकीच्या गोष्टीने जर का त्यांचे गुन्हे दाखल होणार असतील तर पत्रकार म्हणून आम्ही स्वस्थ बसणार नाही। यासाठी काल मी एक हाक दिली होती जुन्नर तालुक्यातील सगळ्या पत्रकारांसाठी, मी एक पत्रकार, तर याच्यामध्ये जवळपास जुन्नर तालुक्यातील 80 ते 85 पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवला आणि सगळे पत्रकार मी एक पत्रकार या बॅनरखाली एकत्र आलेले आहेत। मी एक पत्रकार आहे, आमची भूमिका तशी आहे की भविष्यात देखील जर का काही पत्रकारांवरती चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होणार असतील, पत्रकारांना कुठेतरी कलंकित करायचं काम जर का कोणी वेगळ्या पद्धतीचे राजकारणी लोक असतील किंवा इतर समाजातले काही लोक असतील जर करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही। यामुळे मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अध्यक्ष या नात्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये दखल घेतली आणि माझ्या हाकेला साथ देत आज तालुक्यातले सगळे पत्रकार याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी पाटे असतील, ज्येष्ठ पत्रकार सचिन कांकरिया, सुरेश वाणी, चौरे सर, तांबे सर, अनेक लोक आहेत, अश्वकजी पटेल, तुम्ही सगळेजण पवन गाडेकर या ठिकाणी आलात आणि आपण त्या ठिकाणी आपलं जे निवेदन आहे ते या ठिकाणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील सरांना दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी अतिशय पारदर्शक चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना जर त्यामध्ये जे काही स्पष्ट होईल ते त्यांनी जनतेसमोर मांडावं। आजपर्यंत प्रशासन आणि पोलीस नाण्याच्या दोन बाजू राहिलेल्या आहेत, आपण एकमेकाला चांगलं त्या ठिकाणी सहकार्य सकारात्मक दृष्टिकोनातून करतो, भविष्यातही राहील, पण ह्या घडलेल्या घटनेनंतर पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कुठेतरी बदलतो आणि चांगल्या पत्रकारांना देखील वेगळ्या नजरेने पाहिलं जातं आणि पत्रकारांची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन केली जाते असं होऊ नये। यामुळेच आज या ठिकाणी मी एक पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।